स्थानिक कामगारांना पगार वाढ आणि भत्ते न देणाऱ्या पनवेल तालुक्यातील भाताण येथील अमेठी युनिव्हर्सिटीच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी मंत्री महोदयांना अवगत केले असता त्यांनी याची उचित दखल घेतली आहे अमेटी युनिव्हर्सिटीतील कामगारांच्या न्याय हक्कासाठी आमदार महेश बालदी यांच्या विनंतीनुसार उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस आमदार महेश बालदी यांच्यासह पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरेश मुकादम सरपंच तानाजी पाटील भाजप गुळसुंदे विभागीय अध्यक्ष डॉक्टर अविनाश गाताडे अनिल भोईर स्वप्नील भोईर तकदीर सते गोरखनाथ गाताडे दत्तात्रेय पाटील नितेश पाटील प्रकाश भोईर उप उपस्थित होते याबाबत माहिती देताना आमदार महेश बालदी यांनी सांगितले की भाताण येथील अमेठी युनिव्हर्सिटी सुमारे शंभर स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगार काम करत आहेत मात्र गेल्या आठ वर्षांपासून या कामगारांना कोणत्याही प्रकारची पगारवाढ अथवा इतर भत्ते मिळाले नाहीत याबाबत कामगारांनी अनेकदा व्यवस्थापनास पत्रव्यवहार करून बैठका घेतल्या पण अमेठी व्यवस्थापन कोणत्याही प्रकारे कामगारांना न्याय देत नाही कामगारांचे किमान वेतन देण्यास व्यवस्थापन तयार होत नाही याबाबत आम्ही अनेकदा कामगार आयुक्त कार्यालय पनवेल यांच्याकडे अमेठी व्यवस्थापनाला बैठकीकरिता बोलविले पण त्यांचा कोणीही प्रतिनिधी बैठकांना येत नाही यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमेठी युनिव्हर्सिटीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत